नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन क्लास मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. यूजीसी नीट सेट पेट या याच्यामध्ये आम्ही मराठी हा विषय, पेपर 2 मराठी विषय घेतोय. त्यामध्ये आम्ही मॉक टेस्ट देणार आहोत. संपूर्ण अभ्यासक्रमावरील नोट्स मिळणार आहे, व्हिडिओ लेक्चर मिळणार आहे, सरावासाठी वस्तुनिष्ठ प्रश्न सुद्धा घेण्यात येणार आहे, म्हणजे एमसीक्यू घेण्यात येणार आहे. तसेच PYQ PDF प्लस पेपर 1 म्हणजे मागील वर्षाच्या पेपरचे विश्लेषणासहित निराकरण करण्यात येणार आहे. तसेच नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश फी फक्त 6,999 राहणार आहे. त्यामध्ये पेपर 1 आणि पेपर 2 या दोन्ही अभ्यासक्रमांचा समावेश असणार आहे. जर तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर 9766066858 या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क साधू शकता, किंवा ग्लोबल ऑनलाईन मराठी हा ऍप डाउनलोड करून अधिक माहिती मिळू शकता. आमची आत्ताच नवीन बॅच चालू झाली आहे, लवकरात लवकर हा क्लास जॉईन करा आणि या सुवर्ण संधीचा फायदा घ्या. चला आपण आज मराठी उगम कालाविषयी बघू की कोणकोणते शिलालेख ताम्रपट चा शोध घेण्यात आलेला होता. ठीक आहे, तर शके 1206 म्हणजे इसवी सन 1284 या सुमारास लीळा चरित्राची निर्मिती झाली, आणि तेथपासूनच महत्वाच्या कोरीव लेखांची माहिती करून घेत कुठपर्यंत मागे जात आहे ते आपल्याला पाहायचंय. की कुठल्या तरी पुराव्यानुसारच आपण कुठलाही शोध लावत असतो. तर काही शिलालेख ताम्रपट लीळा चरित्र ज्ञानेश्वरी या ग्रंथाच्या निर्मितीनंतरच काळात आपल्याला उपलब्ध झालेली दिसतात. सगळ्यांना जॉईन करून घेते जाईल. मराठी उगम कालाचा शोध शके 1206 इसवी सन 1284 सुमारास लीळा चरित्राची निर्मिती झाली, तेथपासून महत्वाच्या कोरीव लेखांची माहिती करून घेत कुठपर्यंत मागे जात आहे ते आता आपल्याला बघायचं की कुठल्या कुठल्या शिलालेखांचा ताम्रपटांचा पुरावा घेण्यात आला. आणि काही शिलालेख ताम्रपट लीळा चरित्र ज्ञानेश्वरी या ग्रंथाच्या निर्मितीनंतरच्या काळातीलही उपलब्ध झालेत, पण जेथे ग्रांथिक साधन उपलब्ध आहे तिथे कोरीव लेखांकडे वळण्याचे कारण उरत नाही. कारण की जिथे ग्रांथिक साधन आहे तिथे कोरीव लेखांकडे आपल्याला मागे वळायची गरजच पडत नाही. कारण की ग्रंथिक मध्येच आपल्याला त्या ग्रंथामध्येच आपल्याला सर्व उपलब्ध सामग्री मिळत असतो. तर ज्ञानेश्वर पूर्वीचे 60-65 कोरीव लेख आज पर्यंत उपलब्ध झाले आहेत, आणि या आधी उल्लेखले प्रमाणे ते बहुतेक देवस्थानाच्या संदर्भात आहे. भरपूर आपण ताम्रपट शिलालेख वगैरे बघितले होते, ते एका कुठल्या तरी देवस्थानामध्ये लिहिलेले आहे, म्हणजे देवस्थानाच्या एका पुढे दगडावर है ना, किंवा पुढे ताम्रपटामध्ये वगैरे आपल्याला तिथे आढळतात. तर काही थोड्या वेगळ्या प्रकारचे आहेत, तर त्यातील आशयाच्या दृष्टीने मराठीपणाच्या दृष्टीने ते उल्लेखनीय आहे, आणि त्याचाच निर्देशात आपण ते करूया. आता पूर शिलालेख शके 1207 इसवी सन 1285 पुणे जिल्ह्यातील सासवड जवळ पूर येथे हा शिलालेख आढळला. त्यानंतर केवळ मराठीत लिहिलेल्या केवळ मराठीत लिहिलेल्या मोजक्या लेखांपैकी तो आहे. तर रामदेव राव यादवाने त्याचा प्रधान हेमाडपंत हेमाद्री पंडित यास लोककर्माधिकारी अशी पदवी किंवा विशेष अधिकारी दिल्याचा यात उल्लेख आहे. तर हा प्रदेश यादवांच्या अधिपत्याखाली होता हे यातून सूचित होते, आणि सर्व प्रजाजनास हेमाडपंताचा अधिकार माहीत व्हावा म्हणून केवळ मराठीतील कोरीव स्वरूपाचे हे आज्ञापत्रच म्हणता येईल. या पूर शिलालेखामध्ये कुणा कुणाचा उल्लेख केलेला आहे, रामदेवराव यादव यांचा, आणि त्याचा प्रधान हेमाडपंत यास त्यांनी लोककर्माधिकारी अशी पदवी दिल्याचा उल्लेख या कशात आहे, या पूर शिलालेखात आहे. आणि हा
1207 म्हणजे शके 1207 म्हणजे इसवी सन 1285 मध्ये कुठे मिळालेला आहे, पुणे जिल्ह्यातील सासवड जवळ पूर येथे हा शिलालेख आढळलाय. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की कुठलं शके इसवी सन आणि कुठल्या जिल्ह्यात आढळलाय, पुणे जिल्ह्यातील सासवड जवळ पूर येथे पूर शिलालेख आढळलाय. आणि त्यामध्ये रामदेवराव यादव यांचा जो प्रधान आहे हेमाडपंत त्याला लोक कर्माधिकारी अशी पदवी दिल्याचा उल्लेखही यात आहे. आणि थोडं रामदेवराव यादव यांचं थोडंसं चरित्र सुद्धा यामध्ये दिलेलं आपल्याला आढळतं. ठीक आहे. त्यानंतर पंढरपूर 84 चा लेख शके 1195 इसवी सन 1273 या वर्षी पंढरपूर येथे 84 चा लेख प्रसिद्ध असलेला हा लेख निर्माण झाला. आणि हा लेख 5 हा जो शिलालेख आहे तो 5 फूट 3 फूट या आकाराचा शिलालेखाचं वैशिष्ट्य म्हणजे विठ्ठल मंदिराच्या देवस्थानाचा जीर्णोद्धार या वर्षी होऊन मूळच्या लहान मंदिरास मोठे विस्तृत रूप देण्यात आले. ठीक आहे. 5 बाय 3 म्हणजे 5 फूट आणि 3 फूट लांबी रुंदीला इतकं आहे. आणि हा कुठे आपल्याला विठ्ठल मंदिराच्या देवस्थानाच्या जीर्णोद्धार या वर्षी होऊन मूळच्या लहान मंदिरास त्याचे मोठे विस्तृत रूप देण्यात आले. नंतर या कार्यासाठी भक्त मंडळींनी आर्थिक सहाय्य केले. मुलीला जॉईन केलेले आहे पण होत नाही जॉईन. मूळच्या लहान मंदिरास या कार्यासाठी भक्त मंडळीने आर्थिक सहाय्य केले आणि महाराष्ट्राच्या या मूळ देवस्थानासाठी अर्थसहाय्य करणारे वेगवेगळ्या फळाचे अनेक दाते पुढे आले. त्यांची नावे सात रकाने पाडून या शिलालेखावर कोरण्यात आली. पंढरपूर उल्लेख फागणी किंवा फागणीपूर असा केला जातो. या पंढरपूर शिलालेखाचा उल्लेख यामध्ये काय केला जातो, फागणी किंवा फागणीपूर. फागणीपूर या नावाने ओळखणारा शिलालेख कुठला आहे, पंढरपूर. ठीक आहे. आणि पंढरपूरचा कोणता शिलालेख, 84 चा लेख. ठीक आहे. त्यानंतर या लेखाच्या प्रारंभी नाना भत्त मलिया दत्त पैकाचा विवरू हा मजकूर आहे. याच्यामध्ये कुठला आपल्याला आढळतं, नाना भत्त मलिया दत्त पैकाचा विवरू. आता हे पण सुद्धा लक्षात ठेवायचं वाक्य तुम्हाला की नाना भत्त मलिया दत्त पैकाचा विवरू हे वाक्य कुठल्या शिलालेखात आढळतं, तर कुठल्या शिलालेखात आढळतं, कुठल्या शिलालेखात आढळतं, कुठला शिलालेख बघतोय आपण, पंढरपूरचा. पंढरपूरचा 84 चा लेख. ठीक आहे. यामध्ये हे वाक्य आढळतं म्हणजे हा मजकूर आहे. तर वेगवेगळ्या ठिकाणचे फळ पंढरपूरला येणे हा रिवाज तेव्हाही प्रसारत होता तेव्हा इतका तो जुना दिसतो. तर या लेखाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दात्यांच्या या यादीतील पहिले नाव रामदेवराव यादवांचे आहे. तर हा रामदेवराव इसवी सन 1271 मध्ये सत्तेवर आला आणि त्याने केलेल्या काही क्रूर कृत्यामुळे त्याच्याबद्दल समाजाचे मत चांगले नसावे, पण देवस्थानात दान करून पुण्य संपादन करावे व प्रजेचे मन वळवून या हेतूने त्याने या कामी पुढाकार घेतला असणे शक्य आहे. तर या यादीतील नावे पाहिली तर आजच्या दृष्टीने फार वेगळी वाटतात. तर विठ्ठलाचे भक्त कर्नाटकात व तेलंगणातही असल्याचे काही नावे भाषकांची आहे. आधी गावाचे नाव मग त्या व्यक्तीचे नाव असा जो प्रकार येथे आहे तीच त्या काळातील व्यक्तीच्या निर्देशाची रीत होती असे दिसून येते. तर महानुभाव साहित्यातील दिंडोरी गोंदोबा कटक देमाईसा अशी व्यक्तिनामे आली आहेत. तर एकंदरीने राजा व प्रजा अशा सर्वांच्या सहकार्यातून उभे झालेले धार्मिक कार्य या 84 च्या शिलालेखास महत्व आहे. तर या लेखास का नाव पडले याचा उलगडा शके 1111 लेखाची माहिती घेतल्यावर आपल्याला कळतो. आता राणे बेन्नूर स्मारक लेख. राणे बेन्नूर स्मारक लेख हा शके 1174 इसवी सन 1252 या वर्षी धारवाड जिल्ह्यातील राणे बेन्नूर येथे कोरला गेलेला एक स्मारक लेख उपलब्ध झालेला आहे. हा राणे बेन्नूर हा स्मारक लेख कुठे उपलब्ध झालेला आहे, धारवाड जिल्ह्यामध्ये राणे बेन्नूर येथे. धारवाड जिल्ह्यातील राणे बेन्नूर येथे कुठला लेख उपलब्ध झालेला आहे, स्मारक लेख. आणि तो शके इसवी सन 174 इसवी सन 1252. ठीक आहे. तर या लेखाच्या विविध प्रकारांपैकी स्मारक लेख हा एक वैशिष्ट्यपूर्ण प्रकार आहे.
अशा स्मारक लेखासच वीरगळ असेही म्हटले जाते. स्मारक लेखास काय म्हटलं जातं? वीरगळ म्हटले जाईल. तर कन्नड मधील वीरकल्ल याचेच वीरगळ हे सुलभीकरण केलेले आहे. तर असे वीरगळ राणे बेन्नूर प्रमाणे आळंदी, वेळापूर, पंढरपूर येथेही मिळाले. तर महानुभवाच्या मते पंढरपूरचे विठ्ठल मंदिर या मुळातील एक वीरगळ आहे. पण हे मत अर्थातच इतरांना अमान्य नाही. व्यक्तीचे स्मारक समाधी रूपाने करण्याची रीत त्या काळातही होती, याचेच ते द्योतक आहे. तर आळंदी येथील असे स्मारक हे एका दाम्पत्याचे आहे. ठीक आहे, तर असा पण प्रश्न येऊ शकतो की आळंदी येथील एका स्मारक आळंदी येथे एका दाम्पत्याच्या स्मारकाला दाम्पत्याचे स्मारक आहे तो कुठला लेख आहे? तर कुठला आहे हा स्मारक लेख? राणे बेन्नूर मधला. ठीक आहे, तर हे थोडस लक्षात ठेवायचं आहे. आंबेजोगाई चे दोन लेख 1162 इसवी सन 1240, शके 1150 आणि 1228 शके आणि इसवी सन, हे दोन लेख आंबेजोगाई येथे आहे. आंबेजोगाई मध्ये किती लेख आहे? दोन लेख. तर मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ ते कोरलेले आहेत आणि सुस्थितीतही आहेत. यादवांच्या सेनापती खोलेश्वर यांची मुलगी लक्ष्मी हिच्या पुढाकाराने इसवी सन 1240 मधील लेख निर्माण झाला. तर 1228 लेख खोलेश्वराच्या नावाने ओळखला जातो. तर जोगाईचे हे देवस्थान महाराष्ट्रातील प्राचीन देवस्थानापैकी एक प्रमुख स्थान असून हा सेनापती खोलेश्वर हा देवीचा भक्त आणि दोन्ही लेख तसे त्या काळातील संकेताप्रमाणे संस्कृत मध्येच आहे. हे अंबेजोगाईचे लेख त्याला खोलेश्वरचा पण लेख असं म्हटला जातो. त्यानंतर आपण 1228 मधील लेखांचे उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे संस्कृत लेखाच्या पहिल्या 35 ओळी झाल्यावर त्यास मजकुराचा सारांश त्या खाली 6 ओळीमध्ये मराठी देण्यात आला आणि मराठी मजकूर सुरू होण्यापूर्वी तदेव महाराष्ट्र भाषाय अत्र लिख्यते असे मुद्दाम नोंदविले आहे. तर केवळ मराठी जाणणाऱ्यांना संक्षेपाने का होईना पण खोलेश्वराने केलेल्या या दानाची माहिती व्हावी असा या मागील हेतू आहे. आता हे सुद्धा वाक्य तुम्हाला लक्षात ठेवायचं की तदेव महाराष्ट्र भाषा या अत्र लिखते, खोलेश्वरचा लेख म्हणजे अंबेजोगाईच्या लेखामध्ये दिलेले आपल्याला आणि खोलेश्वरने केलेल्या दानाची माहिती या लेखातून आपल्याला मिळते. आणि धार्मिक संकेतामुळे संस्कृत भाषेला अग्रस्थान व लोकभाषेला गौणस्थान कसे दिले जाते तर याचे निदर्शकच आहे. तर लोकभाषा मराठीला डावलून चालणार नाही ही जाणीवही या लेखावरून आपल्याला दिसून येते. त्यानंतर पाटणचा शिलालेख शके 1129 ते 1207 यावर्षी सिंघमदेव यादवांच्या कारकिर्दीतील पाटण शिलालेख तयार झाला. पाटण शिलालेख कोणाच्या कारकिर्दीत तयार झाला? सिंघमदेव यादवाच्या कारकिर्दीत हा पाटण शिलालेख तयार झाला आणि हा कुठे आहे? तर जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव या तालुक्याच्या ठिकाणाहून 10 मैलावर पाटणा देवीचे मंदिर आहे. तेथेच प्रसिद्ध गणिती भास्कराचार्य यांचा नातू चांगदेव याने स्थापन केलेल्या मठामध्ये या लेखाची स्थापना कुठे झाली आहे? की जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव या तालुक्याच्या ठिकाणापासून 10 मैलावर पाटणा देवीचे मंदिर आहे तेथे तिथे स्थापना झालेली आहे आणि गणिती भास्कराचार्य यांचा नातू चांगदेव याने स्थापन केलेल्या मठामध्ये या लेखाची स्थापना झाली. तर या मठाचे स्वरूप एक विद्या केंद्र होते असे होते. या कार्यासाठी कोणत्या प्रकारे मठास दान करण्यात यावे याचे आदेश या लेखात देण्यात आले आहे. हा मठ जेथे होता तेथून जवळच व्यापारी वहिवाटाची मुख्य मार्ग होता आणि मुख्यतः जवळच्या गावी तेलाचे घाणे होते व तेल गाळणे हा मुख्य उद्योग तेथे चालत असेल असे या लेखावरून आपल्याला. नंतर तेलाच्या प्रत्येक घाण्यामध्ये व्यापारी वर्गास राजाला कर द्यावा लागत असे आणि प्रत्येक घाण्यामागे अमुक इतर प्रमाणात या मठासाठी देण्यात यावे अशी ही या सिंघनदेवाची आज्ञा आणि मठाचा योगक्षेम नियमितपणे नियमित होत राहावा ही यामागील भूमिका. तर धनिक वर्गाने आपल्या प्राप्तीचा काही वाटा समाजोपयोगी कार्यास दिला पाहिजे असे राजाज्ञेचे स्वरूप आणि तत्कालीन महाराष्ट्रात कारणाचा विशिष्ट उद्योग
विशिष्ट प्रकारचे मापे व अन्यत्र न आढळणारे आपल्याला दिसून येतात. तर याचे मुख्य वैशिष्ट्य आपल्याला म्हणता येईल. तर स्मारकासाठी नातवाने घेतलेला पुढाकार हेही याचे एक वैशिष्ट्य मानता येईल. तर हा शिलालेख अहिराणी बोलीत आहे असे काही अहिराणीचे समर्थक मानतात, पण ते मात्र अभ्यासकांना मान्य नाही. अधून मधून संस्कृत शब्दाचा वापर केलेला हा लेख मराठीतच आहे. तर खानदेश प्राप्त झालेल्या मोजक्या लेखांपैकी तो असल्यामुळे त्याला विशेष महत्व प्राप्त झालेले आहे. अशा प्रकारे हा पाटणशिला लेख आणि पाटणशिला लेखामध्ये तेल गाळण्याच्या विशिष्ट उद्योगाबद्दल माहिती दिलेली आहे. त्यानंतर पंढरपूर इथल्या विठ्ठल देवाचा शिलालेख. पाटण शिलालेखाच्या आधी सोलापूर जिल्ह्यातील वेळापूर येथे स्मारक शिलालेख, त्याही आधी वसई जवळील माडवा या गावाचा शिलाहार वंशातील दुसऱ्या केशीदेवाचा उल्लेख असलेला शिलालेख, आणि त्याआधी कोकणात दापोली जवळ जालगाव येथे उपलब्ध झालेला ताम्रपट यांना आपापल्या परीने महत्व आहे. पण याही या आधी 1111 म्हणजे इसवी सन 1189 या वर्षी कोरला गेलेला पंढरपूर येथील विठ्ठल देवाचा शिलालेख विशेष महत्वाचा आहे. सुमारे 50 वर्षापूर्वी श. गो. तुळपुळे यांना तो उपलब्ध झाला. तोपर्यंत तो विठ्ठल मंदिराच्या प्रदक्षिणेच्या वाटेवर धुळखात पडलेला होता आणि विठ्ठल देवाचा हा लेख विविध कारणाने उल्लेखनीय आहे. तर 1111 मधील या लेखाचा संबंध 1195 मधील अशा 84 लेखाशी आहे. जो चौरा पंढरपूरचा जो 84 लेख आहे त्याच्याशी हा लेख संबंधित आहे. तर या दोन लेखामध्ये 84 वर्षाचे अंतर आहे. तर शके 1111 मधील हा लेख म्हणजेच विठ्ठल मंदिराची स्थापना लेख होय. आणि स्थापनेच्या वेळी हे अगदीच लहानसे एखाद्या मठासारखे होते. या लेखातही लानू मरू केला असेच म्हटले आहे. तर पंढरपूर येथे कर्नाटकाच्या व महाराष्ट्राच्या सीमा प्रदेशात या मंदिराची स्थापना झाल्यामुळे त्याचा भक्त परिवार सतत वाढत राहिला व 84 वर्षे पूर्ण झाल्यावर जीर्ण झालेल्या या मंदिराचा कायापलट करण्यासाठी सारखी स्थिती निर्माण झाली आणि त्याला त्यावेळी भक्तांच्या वेगवेगळ्या फडांचे रामदेवराव यादवांचे मोठे सहाय्य झाले. हे फडांचे वेगवेगळ्या फडांचे वर्णन आपण 84 शिलालेखामध्ये बघितलं. आणि पण मुळातील हे मंदिर एक लहानशी वस्तू होती. म्हणजेच हा जो पंढरपूरचा शिलालेख आणि 84 यामध्ये 84 वर्षाचा फरक आहे. तर असे हे विठ्ठल देवाच्या शिलालेखावरून म्हणता येईल. तर काही भाग अस्पष्ट असल्यामुळे यातील सर्व शब्दांचा उलगडा होऊ शकत नाही. तर पण या मंदिराची मोडतोड करणारा जो कोणी असेल त्याला धातुद्रोही म्हणजेच आपल्या आई वडिलांशी द्रोह करणारा अशी शिबी देण्यात आली. तर महाराष्ट्राच्या या मुख्य देवताची उपासना केव्हापासून सुरू झाली आणि अल्पावधीतच सर्व मराठी समाजाचे कर्नाटकातील भक्तांचे हे मुख्य देवस्थान बनले आणि याला राजाश्रय व लोकाश्रय कसा प्राप्त झाला याचाच आलेखच पंढरपुरातील या दोन शिलालेखांमध्ये दिसून येतो. ठीक आहे. हा धातुद्रोही हा शब्द कुठल्या शिलालेखात आपल्याला दिसून येतो? पंढरपूरच्या विठ्ठल देवाचा शिलालेख. आणि तो पहिला जो आपण बघितला होता तो कुठला आहे? पंढरपूरचा 84 शिलालेख. ठीक आहे. आणि पंढरपूर विठ्ठल देवाचा शिलालेख आणि पंढरपूरचा शिलालेख यामध्ये किती वर्षाचा फरक आहे? 84 वर्षाचा फरक दिसून येतो. 84 शिलालेखामध्ये फडांचा उल्लेख केलेला आहे आणि या विठ्ठल देवाचा एक लहानगू देव म्हणून असा उल्लेख केलेला आहे. आणि धातुद्रोही हा शब्द या याच्यामध्ये कुठल्या विठ्ठल देवाचा शिलालेखामध्ये उल्लेख केलेला आहे. ठीक आहे. इतके लक्षात ठेवायचे छोटे छोटे असे छोटे छोटे शब्द थोडेसे लक्षात ठेवा. आता आणखी काही शिलालेख आहे. विठ्ठल मंदिराच्या स्थापना लेखाच्या आधी जे लेख उपलब्ध झाले आहेत त्यात मुंबई जवळच्या माहवली येथील वैद्यनाथाचा लेख उल्लेखनीय आहे. परळ येथे खोदकाम करताना उपलब्ध झालेल्या या लेखाला परळ शिलालेख असेही म्हणतात. आता हा शिलालेख मुंबईच्या प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम मध्ये ठेवण्यात आलेला आहे. आता हे पण प्रश्न तयार होतो याच्यामध्ये की मुंबईच्या प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम मध्ये कुठला शिलालेख ठेवण्यात आलेला आहे? तर कुठला शिलालेख ठेवण्यात आलेला आहे? परळ शिलालेख ठेवण्यात आलेला आहे. ठीक आहे. तर शके 1108 मधील शिलालेख शिलाहार वंशातील द्वितीय अपरादित्य यांच्या काळातील हा लेख आहे.
इतर लेखाप्रमाणे या लेखाचा मुख्य भाग संस्कृत मध्येच आहे, पण शेवटी शापवाणी ते तेवढी मराठीत मराठीत आहे आणि त्यात मोडतोड करणाऱ्या वंशाचा समूळ नाश होईल आणि त्याच्या आईची विटंबना होईल। तर वस्तुतः या आशयाची अत्यंत असभ्य भाषेतील शिवी या लेखामध्ये आपल्याला दिसून येते, असे कडक उद्गार नोंदवण्यात आले। सर्वसामान्य समाजाच्या मनात देवदेवतांच्या प्रकोपाची धास्ती होती आणि आईवरून केलेली शिवीगाळ ही झोंबणारी अशीच असते, असे त्या काळचे समाजचित्र असल्या गद्देगाळी वरून स्पष्ट होते। म्हणजे गद्देगाळी हा शब्द या परळ शिलालेखामध्ये आपल्याला दिसून येतो। तर या परळ लेखाच्या आधी याच राजाच्या काळातील ठाणे व भिवडी जवळील भिवंडी जवळील लोणार येथेही लेख मिळाले, पण तुलनेने ते सामान्य आहे। तर लेखांच्या आधी तुळजापूर येथील सावरगाव शिलालेख उल्लेखनीय आहे, त्यात कदम वंशातील मरुडदेव याचा उल्लेख केलेला आहे। सावरगाव शिलालेखामध्ये कशाचा उल्लेख केलेला आहे? कदम वंशातील मरुडदेव यांचा उल्लेख केलेला आहे। प्रश्न असा पण येतो की कदम वंशातील मरुडदेव यांचा उल्लेख कुठल्या शिलालेखात केलेला आहे? तर सावरगाव शिलालेखात केलेला आहे आणि तो कुठे आहे? तुळजापूर इथे। तर वस्तुत कदम वंशाची राजवट गोव्यामध्ये होती, पण तुळजापूरच्या देवीच्या ओढीमुळे गोव्यातील दूर असलेल्या ठिकाणी या भक्ताला दान करण्याची प्रेरणा झाली असावी आणि तीच गोष्ट आज लातूर जिल्ह्यातील तेर या गावच्या लेखाबद्दल म्हणता येईल। कारण तेर येथील लेख कलचुरी वंशातील विज्जन या व्यक्तीचा उल्लेख येतो। सावरगाव व तेर येथील शिलालेखांच्या आधी पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील पळसदेव येथील सरडेश्वराचा शिलालेख, शिलाहार वंशातील मल्लिकार्जुन यांचा चिपळूण शिलालेख, वेंगुर्ल्या जवळच्या बेलूर येथे सोमेश्वराच्या देवस्थानचा शिलालेख, वसई जवळच्या आगाशी येथे मिळालेला शिलाहार वंशातील हरिपाल देव यांचा शिलालेख, अशा अनेक शिलालेखांचा उल्लेख करता येईल। आणि आता हे सगळे शिलालेख तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे, ठीक आहे? की पळसदेव येथील सरडेश्वरांचा शिलालेख, शिलाहार वंशातील मल्लिकार्जुन यांचा चिपळूण शिलालेख, वेंगुर्ल्या जवळच्या बेलूर येथील सोमेश्वराच्या देवस्थानचा शिलालेख, वसई जवळच्या आगाशी येथे मिळालेला शिलाहार वंशातील हरिपाल देव यांचा शिलालेख, असे अनेक लेखांचा उल्लेख येतो। त्याआधी चंद्रपूर जिल्ह्यातील भांदव म्हणजे त्यालाच भद्रावती असं म्हटलं जातं, तर या गावातील नागनाथाचा शिलालेख प्रसिद्ध आहे। तर तो नागवंशाची आठवण करून देणारा असल्यामुळे उल्लेखनीय ठरतो। तर तसे पाहिले तर बरेच लेख सांकेतिक स्वरूपाचे आहेत, पण महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात उपलब्ध झालेला असल्याने मराठीच्या क्षेत्र विस्तार त्यामुळे करू शकतो। तर शके 1066 म्हणजे इसवीसन 1044 या वर्षी निर्माण झालेला आंबेजोगाईचा लेख हा उदयादित्य देवाचा लेख म्हणून प्रसिद्ध आहे। तर आंबेजोगाईत उपलब्ध झालेला सर्वात आधीचा लेख यादवांची राजवट सुरू होण्यापूर्वीचा आहे असे दिसते। तर बऱ्याच सुस्थितीत असलेला हा लेख संस्कृत मधला असला तरी मराठी वर्णाचे शब्द त्यात असल्यामुळे मराठी अस्तित्वाच्या खुणा त्यातून आपल्याला दिसून येतात। त्यानंतर आहे गोमटेश्वराचा शिलालेख। आता त्या आधी आहे गोमटेश्वरांचा शिलालेख 1038 इसवीसन 1016 मधील शिलालेख हा गोमटेश्वराचा लेख म्हणून प्रसिद्ध आहे। तर बाहुबली किंवा गोमटेश्वर म्हणजे जैन सांप्रदायिकांचा एक तीर्थकर होय। तर कर्नाटक राज्यात मैसूर पासून सुमारे 100 किलोमीटर आणि हासन या जिल्ह्याच्या ठिकाणापासून सुमारे 30 किलोमीटर वर श्रवण बेळगोळ हे गाव आहे आणि त्या गावाजवळच्या टेकडीवर हा गोमटेश्वराचा उत्तराभिमुख असा पुतळा आहे। 52 फुटी उंचीचा हा प्रचंड पुतळा दुसरीकडे कुठे निर्माण करून येथे आणून स्थापलेला नाही, तर कैलास लेण्याप्रमाणे डोक्यापासून पायापर्यंत डोंगर फोडून त्यातून ही मूर्ती कोरण्यात आलेली आहे। या गोमटेश्वरच्या शिलालेखात किती फुटाच्या उंचीचा पुतळा आहे? 52 फूट उंच अशी मूर्ती तिथे हे करण्यात आलेली आहे, उभी करण्यात आली आहे। आणि या मूर्तीच्या पायापाशी असलेल्या दागेतील शिळेवर वेगवेगळ्या 2-3 भाषांमध्ये या मूर्ती संबंधी माहिती देणारे लेख कोरण्यात आलेले आहे। तर या विविध भाषी लेखांमध्ये मराठीचाही समावेश आहे आणि मराठीतील 2 वाक्ये आणि 2 ओळीत कोरण्यात आली आहेत। गोमटेश्वराच्या डाव्या पायाजवळ असलेल्या मराठी लेखात कोणत्याही काळाचा निर्देश नाही, पण व्यक्तीचा निर्देश आहे।
तर या लेखाचा नेमका काळ कोणता हा वाद संमतो, त्यामुळे लेखाची दोन वाक्य पुढील प्रमाणे, श्री चामुंडराजे करवियेले, श्री गंगाराज सुताले करवियेले, या दोन ओळीतील मजकुराखेरीज दुसरा कसलाही निर्देश या लेखात आढळत नाही. गोमटेश्वराच्या शिलालेखात कुठला आढळतो? श्री चामुंडराज करविले, श्री गंगाराज सुताले करविले, या दोन ओळीच्या मजकुराखेरीज कुठलाही निर्देश या शिलालेखात आपल्याला आढळत नाही. तर पहिल्या ओळीत ज्याचा निर्देश झालाय तो चामुंडराज, किंवा चामुंडराज हा कर्नाटकातील गंग या राजघराण्यातील राजाचा प्रधान होता, आणि ते राजे जैन धर्माचे होते. तर त्यांच्या प्रेरणेने निर्माण झालेले हे पुतळ्याचे प्रचंड काम चामुंडराजाने पार पाडले, म्हणून या प्रधानाच्या लेखाचा निर्देश आहे. आणि पहिली ओळ दोनच शब्दांची असली तरी अक्षरांचा आकार पुष्कळच मोठा, म्हणजेच 1 फूट उंचीचा आहे. या जो दोन ओळींच्या अक्षरांचा आकार किती फूट उंचीचा आहे? 1 फूट उंचीचा आहे. आणि त्या मानाने दुसरी ओळ 3 शब्दांची असून जागा मात्र तेवढीच असल्यामुळे अक्षरांचा आकार लहान आहे. तर दुसऱ्या ओळीतील तो गंगाराज आहे तो कर्नाटकातील होसळ या वंशातील आहे असे अभ्यासक मानतात. तर चामुंडराजाने बाहुबलीची होसळ या वंशात सॉरी चामुंडराजाने बाहुबलीची मूर्ती खोदून काढली हे श्रेय जसे त्याचे, त्याप्रमाणे मूर्तीला एक संरक्षक भिंत व तट निर्माण करण्याचे श्रेय दुसऱ्या ओळीतील गंगा राजाकडे जाते. म्हणजे एक चामुंडराजाकडे आणि एक गंगा राजाकडे श्रेय जात असतं. तिथे बाहुबलीची मूर्ती त्यांनी खोदून काढली आणि त्या दोन ओळीमध्ये कोणाचं श्रेय दिलेलं आहे? चामुंडराज आणि गंगाराज यांचं वर्णन तिथे केलेलं आहे, म्हणजे त्यांचं कौतुक एक प्रकारे तिथे केलेलं आपल्याला दिसून येतं. तर दुसऱ्या ओळी सुताले हा शब्द कन्नड भाषेतील आहे असं पण विचारू शकतात आपल्याला की गोमटेश्वरच्या शिलालेखामध्ये सुताले हा शब्द कुठल्या भाषेतील आहे? तर कुठल्या भाषेतील? तर कन्नड भाषेतील असं आपल्याला दिसून येतं. तर ज्याचा अर्थ भोवतालचे आवार किंवा प्राकार असा आहे. तर पुतळ्याभोवती जशी संरक्षक भिंत आहे त्याप्रमाणे पांथस्थांना राहण्यासाठी ओवऱ्याही बांधण्यात आल्या. याचा अर्थ हे काम 2 टप्प्यात पार पडले, त्यामुळे दोन ओळीतील निर्देश वेगवेगळा आहे. जर्मन संशोधक हुब्स याच्या मताप्रमाणे दोन ओळीतील अक्षरांचे वळण तेच असल्यामुळे हा लेख एकाच वेळी कोरण्यात आला असावा. आता हे पण वाक्य इतकं लक्षात ठेवायचंय की गोमटेश्वराच्या शिलालेखातील दोन्ही ओळीतील अक्षरांचे वळण तेच असल्यामुळे हा लेख एकाच वेळी कोरण्यात आला असावा हे कुणाचं मत होतं? तर जर्मन संशोधक हुब्स यांचं मत होतं. तर त्यामुळे हा लेखाचा काळ इसवी सन 1016 ठरतो. पण दत्तो वामन पोद्दारांसारख्या काही अभ्यासकांना हे मत मान्य नाही. तर त्यांच्या मते पहिली ओळ जेव्हा पुतळा निर्माण झाला त्याच वेळी म्हणजे शके 905 मध्ये कोरली गेली आणि दुसरी ओळ नंतरच्या शतकात कोरली गेली असेल असं पोद्दारांचं मत आहे. तर हा मराठीतील 10व्या शतकात निर्माण झालेला आद्य कोरीव लेख ठरतो. पण या लेखाला आद्यत्वाचा मान देता येईल की नाही याबद्दल अनेकांना संदेह वाटत असतो. तर महाराष्ट्रापासूनच दूर अशा या ठिकाणी तीर्थयात्रेसाठी जाणाऱ्या मराठी यात्रेकरूंना या पुतळ्याची माहिती व्हावी यासाठी महाराष्ट्रापासून इतक्या दूर हा मराठी लेख कोरण्यात आला असावा याबद्दल सर्वांचे एकमत आहे. ठीक आहे, हाच गोमटेश्वराचा शिलालेखाचा आपण श्रवण बेळगोळचा शिलालेख असं म्हणतो तो 905 म्हणजे इसवी सन 983 मध्ये कोरलेला आहे. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये ज्या दोन ओळी आहे त्याच्यामध्ये कोणत्या दोन राजांचं वर्णन केलेलं आहे? चामुंडराज आणि गंगाराज या दोन राजांचं वर्णन त्या दोन ओळीमध्ये केलेलं आहे. तर कुठल्या दोन ओळी आहे? श्री चामुंडराज करविले, श्री गंगाराज सुताले करविले. आणि या दोन ओळींच्या व्यतिरिक्त कुठलाही निर्देश त्या लेखामध्ये आपल्याला केलेला आढळत नाही. ठीक आहे, त्यानंतर आहे विहार लेख. श्रवण बेळगोळ येथील शिलालेख शके 905 इसवी सन 983 नसून शके 1038 मधील ठरत असेल तर त्या आधीच्या शिलालेखांकडे किंवा ताम्रपटांकडे वळावे लागेल. तर शके 1003 इसवी सन 1081 या वर्षाचा निर्देश असलेल्या मुंबई जवळचा विहार येथील शिलालेख अभ्यासकांना उपलब्ध झालेला आहे. तर शिलाहार वंशातील अनंत देव या राजाचा महामंडलेश्वराधिपदी या बिरुदाने या लेखात उल्लेख होतो. तो इतरांपेक्षा बराच वेगळा. या लेखात रुद्रपेय नावाचा अमात्य
वैदिक नावाचा वंश या वंशातील मातेय अजप्पा रमणय ही व्यक्तींची नावे. या सर्वांचे वळण कन्नड वाटते. तर इतर शिलालेखाप्रमाणे दानाचा उल्लेख याही लेखात आहे. आपण भरपूर या शिलालेखामध्ये पाहिलं की दानाचा उल्लेख केलेला आहे, दान केल्या गेलेला आहे. पण शेवटची शापवाणी मात्र नाही. मराठीच्या जन्मापासून कन्नडचा प्रभाव मराठीवर होताच पण चालुक्य राष्ट्रकृताचे राज्य कोकणापर्यंतही पोहोचले असल्यामुळे तेथील व्यक्तीनाने अप्पय्या या कन्नड रूपाने युक्त अशी दिसतात. तर इतरही लेखात कन्नड शब्दरूपे आढळतात पण विहार शिलालेखात समान विशेषत्वाने जाणवते. म्हणजे जास्त प्रमाणात या विहार शिलालेखात कन्नड भाषेचा म्हणजे कन्नड भाषा आपल्याला जास्त प्रमाणात दिसून येते. त्यानंतर आहे दिवे आगर ताम्रपद. आता विहार लेखाच्या आधी 20 वर्षे म्हणजे शके 982 या वर्षात निर्माण झालेला आहे. तरच श्रीवर्धन जवळील दिवे आगर येथील ताम्रपट उपलब्ध झाला. या ताम्रपटातही वासुदेव भट्ट वाय रिसिप रिसियप घैसास सीयू मावल भट्ट दावोदर टिके जीवने नागरुद्र भट्ट मधुवे किंवा मधुवर देवलू इत्यादी व्यक्तीनामे आलेली आहे. आता ही सगळ्या व्यक्तींची नावं सुद्धा लक्षात ठेवायची की वासुदेव भट्ट वाय रिसियप घैसास सीयू मावल भट्ट दावोदर टिके जीवने नागरुद्र भट्ट मधुवे इत्यादी व्यक्तीनामे कुठल्या ताम्रपटात आपल्याला दिसून येतात तर ही दिवे आगर ताम्रपटात. इतकी देणगीदारांची नावे म्हणजे इतकी व्यक्तीनामे इथे आलेली आहे. तर पंढरपूरच्या 84 शिलालेख हा देणगीदारांच्या नामावलीसाठीच निर्माण झाला होता. त्यामुळे येथे सुमारे 300 नावे कोरली गेली आहेत. पण तो लेख सोडला तर दिवे आगर ताम्रपटातील व्यक्ती या एकाच गावातील असून त्यांच्या साक्षीने हा व्यवहार झाल्याचा निर्देश आहे. तर वासुदेव भट्टपाद या मुळातील नावाचे वासुदेव भट्टवाय हे अपभ्रष्ट रूप झाले आणि भट्टपाद हे रूप आदरार्थी झाले. तर त्याप्रमाणे सिबू शिव दावोदर दामोदर देवलू देवल हा मुळापेक्षा झालेला फरक सहज समजण्यासारखा आहे. घैसास आणि देवल ही आजच्याही महाराष्ट्रात दिसणारी आडनावे आहे. पण त्या काळाचा विचार केल्यास अशी आडनावे 10व्या 11व्या शतकात लावण्याची पद्धत होती काय, ही व्यक्तीनामेच होती हे ठरविणे कठीण आहे. पण याच लेखात रिसियम टिके जीवने मधुपे ही जी नावे येतात ती कन्नड वर्णाची वाटतात. आता आपण असं पण विचारलं जातं की रिसियम टिने जीवने मधुवे या दिवे आगर ताम्रपटातील नावे कुठल्या वर्णाची वाटतात किंवा कुठल्या भाषेचा त्यात समावेश असल्यासारखा दिसतो, तर ती कन्नड वर्णाची. तर एकंदरीत कन्नड वर्णाची नावे महाराष्ट्रात रूढ झाली आणि अप्पा अण्णा अशी रूपे मूळ व्यक्तिनामाशी जोडली जातात असे म्हणतात म्हणता येते. तर या ताम्रपटातील अनेक व्यक्तींच्या नावामध्ये चडंगावी असे बिरुद लिहिलेले आहे. तर आता हे पण लिहायचं आहे म्हणजे आपण लक्षात ठेवायचं आहे की चडंगावी हे बिरुद कुठल्या ताम्रपटात आपल्याला दिसून येतं, तर कुठं दिसून येतं आपल्याला दिवे आगर ताम्रपटामध्ये. म्हणजे त्याचा अर्थ चडंगावीत म्हणजे 6 शास्त्रे अभ्यासलेला विद्वान असा होतो. किंवा याचा अर्थही विचारला जातो षडंगावीत याचा अर्थ काय, तर 6 शास्त्रे अभ्यासलेला विद्वान असा आहे. तर तेव्हा असा विद्वान व्यक्तीचा उल्लेख या बिरुदाने केला जात होता असे दिसते. तर राजे लोकांची बिरुदे त्यांनी स्वतः धारण केलेली असत आणि त्यात अतिशयोक्तीच असेल. या उलट पंडितांची बिरुदे त्यांच्या विद्वत्तेची व समाज मान्यतेची निदर्शक असतात असे म्हणता येते. तर ताम्रपटाच्या संबंधी एरवी शंका घेण्यासारख्या पुष्कळ जागा असतात. पण हा दिवे आगरचा ताम्रपट त्यातील घेण्यासारख्या त्यातील भाषा व्यक्तीनामे व त्यातील आशय यामुळे महत्वाचा ठरतो आणि तरी त्याला दुसऱ्या क्रमांकाचा कोरीव लेख असे स्थान प्राप्त झालेले आहे. त्यानंतर आहे अक्षी शिलालेख. शके 934 ते 1012 या वर्षातील शिलालेख डॉक्टर श गो तुळपुळे यांना प्राप्त झाला. 934 ते 1112 या वर्षातील शिलालेख कुणाला प्राप्त झाला, श गो तुळपुळे. तर आज तरी हा लेख मराठीतील आद्य कोरीव लेख म्हणून मानता येतो कारण श्रवण बेळगोळच्या आद्यत्वाबद्दल मतभेद आहे. अक्षीच्या लेखाबद्दलही डॉक्टर मोग दीक्षित यांनी मतभेद नोंदवला. त्यांच्या मते हा लेख 1132 मधील आहे म्हणजे जवळजवळ 200 वर्षानंतरचा आहे. तर हा लेख इतक्या नंतरचा असेल तर त्याचा गौरव करण्याचे कारण उरत नाही. पण या लेखाचा आशय व्यक्तीचा निर्देश त्या भाषेचे वळण यांचा विचार केल्यास तो शके 934 मधीलच असणे अधिक संभवनीय ठरते.
तर ज्या आकड्यांचे वाचन डॉक्टर तुळपुळे यांनी 934 असे केले त्याचेच वाचन डॉक्टर दीक्षित 1132 असे करतात. तर डॉक्टर तुळपुळे यांच्या मते हा लेख प्रधावी म्हणजेच परिधावी या संवत्सरातील आहे. तर डॉक्टर दीक्षित यांच्या मते संवत्सराचे नाव प्रभव असे आहे. तर परिघावी आणि प्रभव या दोन्ही भारतीय कालगणनेनुसार संवत्सराचीच नावे आहेत, त्यामुळे मतभेदास वाव मिळतो हे उघड आहे. तर या लेखात केशीदेव म्हणजे केशवदेव या राजाचा उल्लेख आलेला आहे. अक्षी शिलालेखात कुठल्या राजाचा उल्लेख आलेला आहे? केशीवदेव या राजाचा उल्लेख आलेला आहे. आणि शिलाहार वंशात अनेक केशीदेव होऊन गेले असल्यामुळे त्यातला अभिप्रेत असलेला केशीदेव कुठला याबद्दल वाद होणे स्वाभाविक आहे. तर डॉक्टर तुळपुळे यांच्या मते तो पहिला केशीदेव आहे. तर डॉक्टर दीक्षित यांच्या मते तो तिसरा केशीदेव आहे. म्हणजे ते मतभेद निर्माण झालेले होते. तर शिलालेखात मात्र प्रथम किंवा तृतीय असले शब्द नाहीत. तर प्रथम असा उल्लेख असणे संभवत नाही, तर तृतीय असा उल्लेखही नाही, हे लक्षणीय आहे. तर एकंदरीतच लेखातील आकड्यांचे वाचन कालगणनेतील संवत्सराचे नाव राजांच्या मालिकेतील त्यांचा क्रम या कारणांमुळे वादांना अवसर प्राप्त झाला. तर डॉक्टर दीक्षित यांच्या वाचनाप्रमाणे पुष्करिणी किंवा सर्व बाजूंनी बांधलेला असा लहान तलाव बांधण्याचे पुष्करिणी बांधण्याचे काम केले, म्हणजे पुष्करिणी नावाचा तलाव हे त्या बांधण्याचे काम केले हा या शिलालेखाचा आशय आहे. म्हणजे त्यांचं मत आहे की अक्षी शिलालेखामध्ये पुष्करिणी तलावाचा उल्लेख तिथे केलेला आहे, म्हणजे त्यांचं बांधकाम कसं केलेलं आहे त्याचा आशय तिथे व्यक्त केलेला आहे. तर डॉक्टर तुळपुळे यांच्या मते देवीच्या बोधनासाठी, बोधन म्हणजे हा एक विशिष्ट कुलाचार, एका एखाद्याची जी कुळदेवी असते त्याला, त्याचा जो कुलाचार असतो त्याला बोधन असं म्हटलं जातं. तर कायमच्या उत्पन्नाची सोय करण्यात आली तर हा या लेखाचा आशय आहे. म्हणजेच इथे हे लक्षात ठेवायचं की तुळपुळेंनी शिलालेखात कोणाचा उल्लेख केलेला सांगतात? बोधन याचा उल्लेख केलेला सांगतात. तर डॉक्टर दीक्षित पुष्करिणी म्हणजे एका तलावाच्या बांधकामाचा उल्लेख आशय तिथे आलेला आपल्याला म्हणजे आलेला आपल्याला दिसून येतो. जे या दोघांचे मतमतांतरे दिसतात, पुष्करिणी डॉक्टर दीक्षित म्हणतात आणि बोरण तुळपु बोरण हे तुळपुळे यांनी सांगितलंय. तर हा या लेखाचा आशय आहे. तर अक्षी हे ठिकाण अलिबाग जवळील 10 किलोमीटर अंतराजवळचे वरचे एक खेडे आहे. तेथील देवीचे मंदिर प्रसिद्ध आहे. पुष्करिणी किंवा होद यासारखे बांधकाम कोणत्याही देवस्थानाजवळ असू शकतो, पण खास देवीच्या पूजाविधीसाठी बोरण हा विधी असणे अधिक सुसंगत ठरते. तो कोकणात आजही बोरण हा कुळाचार अनेकांमध्ये पाळला जातो. हे सर्व लक्षात घेतले तर डॉक्टर तुळपुळे यांनी केलेले लेखाचे वाचन अधिक पटणारे वाटते. तर आज जरी जोपर्यंत इतर प्रमाणे पुढे येत नाही तोपर्यंत शके 934 मधील अक्षी शिलालेखच मराठीतील पहिला कोरीव शिलालेख ठरतो. पण या शिलालेखात ज्याचा नावोल्लेख झालाय त्या केशीदेवासाठी पश्चिम समुद्रधिपती आणि कोकणा चक्रीवर्ती अशी दोन बिरुदे योजनात आलेली आहे. आता या शिलालेखामध्ये पश्चिम समुद्राधिपती आणि कोकणा चक्रीवर्ती अशी दोन बिरुदे वळी कुठे कोणत्या लेखामध्ये आपल्याला दिसून येतात? अक्षीच्या शिलालेखामध्ये, ठीक आहे. आणि ती कोणासाठी योजलेली होती? केशीदेवासाठी. तर हा राजाचा भैजू हा महाप्रधानही होता आणि तो सेनुई म्हणजे सेनापती होता. त्या सेनापतीच्या पुढाकारानेच या देवीसाठी कायमचे उत्पन्न मिळण्याची व्यवस्था लावून देण्यात आली. आणि या लेखातील कालोलेखात अधिक मासाचा उल्लेख आलेला आहे. अधिक मासाचा पण उल्लेख कशात आलेला आहे? अक्षीचा शिलालेख. तसंच दानक्रिया शुक्रवारी झाली असे म्हटले. परंपरेने शुक्रवार हा देवीचा वार मानला जातो आणि अधिक मासातील दानधर्म विशेष पुण्यप्रद मानला गेला. या गोष्टीही डॉक्टर तुळपुळे यांनी सुचवलेल्या या लेखाच्या आशयास बळकटी प्राप्त करून देणाऱ्या आहेत. त्यानंतर लेखाच्या शेवटी असभ्य भाषा न वापरता महालक्ष्मीची आण म्हणजे महालक्ष्मीची शपथ एवढेच म्हणून भक्तांना इशारा दिलाय हेही उल्लेखने. लेख कोणाऱ्याचे नाव हाही लेखातील प्रकार क्वचितच आढळणार आहे. जगी शू संतु म्हणजे जगा सुख नांदो अशी व्यापक प्रार्थना सदिशा व्यक्त झालेली आहे. तर एकंदरीत मराठीतील आद्य लेखामुळे राजघराणे, राजाचे नाव, त्यांची बिरुदे, प्रधानांचे नाव, त्यांची योग्यता, दानाचा पवित्र असा काळ, सूचित झालेला कुळाचार, सूचक असा स्वयंपूर्ण धाक आणि जगाच्या कल्याणाची इच्छा इत्यादी प्रकारच्या गोष्टी या शिलालेखात आपल्याला आलेले दिसून येतात. आणि त्यात शुद्ध संस्कृत शब्द आहेत अशी शुद्ध रूपे सुद्धा आहे.
वैर्जू प्रधानू सखू संवतू अशा उकारी रूपांचे अस्तित्व हे प्राचीनत्वाचे निदर्शक आहे. असा हा मराठीतील आद्य लेख अजूनही उघड्यावर